नमस्कार, वैशालीच किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बाजारात मिळते तशी पावभाजी करणार आहोत. इकडे मी कढई घेतलेली आहे, त्यात मी घालतीये तेल. आणि त्यामध्ये बटर. आता घालणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा. आणि बारीक चिरलेला टोमॅटो. आता यात घालणार आहोत आपण बारीक चिरलेली मिरची, एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि ही सिमला मिरची आहे ती आपण घालणार आहोत. पावभाजीसाठी ज्या भाज्या आपण घेणार आहोत त्या बारीक चिरून घ्यायच्या, म्हणजे पटकन शिजतात. आता यात घालणार आहोत आपण मटर. त्याच्यानंतर हे काश्मीरी लाल तिखट आहे, हे चवीला तिखट नसतं पण रंग छान येतो, ते 2 मोठे चमचे मी यात घालणार आहे. अर्धा चमचा हळद. व्यवस्थित हलवून घेऊया. कोथिंबीर घालूया. भाज्या थोड्या शिजू द्यायच्या आहेत, फार नाही शिजू द्यायच्या पण थोड्या शिजू द्यायच्या. आता आपण यात घालणार आहोत उकडलेला बटाटा.
आपण या मॅशरने मिक्स करून घेऊया. आता भाजी आपली व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता आपण यात घालणार आहोत हे बटर. आणि त्यात हा पावभाजी मसाला, दोन मोठे चमचे मी घेतलेला आहे. ही कसुरी मेथी आहे, ती पण मी घालतेय. चवीनुसार मीठ, एकदा हलवून घेऊया. त्यात घालणार आहोत आपण पाणी. थोडस बटर, आणि थोडं परत तिखट. आणि कोथिंबीर. आता एक 2 ते 3 मिनटं भाजी चांगली उकळू द्यायची आहे आपल्याला. तोपर्यंत आपण पावाची तयारी करूया. पाव कापून घेऊया आपण. इकडे तवा घेतलाय, त्याच्यावर मी आता बटर घालती आहे. पावभाजी मसाला, कोथिंबीर, हे पाव आपण असे यात ठेवणार आहोत. आपले पावभाजीचे पाव तयार आहेत. आपली भाजी आता तयार आहे, आपण ती बाउलमध्ये काढून घेऊया. बटर आणि कोथिंबीर, अशी आपली पावभाजी आता तयार आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब आठवणीने करा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीज किचनमध्ये.